मे जूनच्या रणरणत्या उन्हामध्ये आपल्याला असं सॉफ्ट ड्रिंक बनवायचं आहे आणि हे कशापासून बनवलेलं आहे, चला तर मग डेलिशियस अशा रेसिपीला आता आपण बघूया. आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि ह्या सीझनमध्ये भरपूर अशा कैऱ्या आणि आंबे आपल्याला मिळत असतात. आणि हे बघा, आता पन्हा आपण यापासून तयार केलेला आहे. ही कैरी आहे, अगदी कडक अशी कैरी बघून घेतलेली आहे, मऊ कैरी घेऊ नका. आणि ही अशी ताजी कैरी आहे, बघा कशी मस्त हिरवीगार आहे. आणि ह्या कैरीला आपण मस्त असं छान शिजवून घेऊया. आणि शिजवल्यानंतर आपण काय करणार आहोत ते पुढे बघूया. छान अशा ड्रिंकची आपली आता तयारी सुरू झालेली आहे. ही कैरी मी डायरेक्टच कुकरमध्ये शिजवणार आहे. तुम्ही बघू शकता मी असं डबा वगैरे किंवा एखादं भांडं ठेवलेलं नाही आहे. आता ही कैरी आपण यात टाकूया. इथे मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. एक ग्लासभर पाण्यामध्ये आपण ही कैरी शिजवून घेऊया. आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. जर फ्रीजमध्ये असेल कैरी तर रूम टेम्परेचरला आणा. आता ह्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण बघूया आता गार झाल्यावर कुकर आपली कैरी कशी शिजलेली आहे. हे बघा, कैरीचा आपला कलर अगदी छान चेंज झालेला आहे. आणि कशी शिजली आहे ते बघा तुम्ही. हे बघा, अगदी पिकलेल्या आंब्यासारखी झालेली आहे. बघू शकता, हे बघा फुटले एका बाजूने आणि म्हणजे साल आता पटकन निघेलीचं. आता आपण या कैरीचं साल काढून घेऊया, पूर्ण साल काढून. आणि तिचा गर एका ठिकाणी आपण भांड्यात जमा करूया. हे बघा असं पटकन निघते साल पण. आता साल काढून झालेली आहे. गरम असतानाच मी हे सगळं करत आहे, कारण टेम्पटेशन असतं ना खाण्याचं म्हणजे पिण्याचं. आता नंतर त्याला थोडंसं गार पण होऊ द्यावं लागेल ना आपल्याला, पण्याला, आपल्या ह्या सॉफ्ट ड्रिंकला. आता हा सारखा पर्ल मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे आणि त्यात मी पिठी साखर घालत आहे. तुम्ही आपली रोजची साखर घातली तरी चालेल, वापरातली. इथे मी 3 चमचे घातलेले आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर घालू शकता. आणि 2 वेलचीचे तुकडेही मी घालत आहे. तुम्ही दालचिनीही थोडीशी घालू शकता यामध्ये. आणि याला आपण मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेऊया. अगदी मऊसूद असं मिश्रण आपलं झालं पाहिजे. हे बघा किती छान असं मऊ पल्क आपला तयार झालेला आहे. खूप अशी छान टेस्ट येते याची. मी थोडं आंबट ठेवलेलं आहे म्हणजे आवडीनुसार. तुम्ही थोडीशी साखर अजून वाढवली तरी चालेल. आता आपण एका ग्लासमध्ये हा पल्क काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत. सर्व पल आता काढून घेऊया. किती छान असा वाटून झालेला आहे. यामध्ये असं थंडगार पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. मस्त असं आपलं कैरीचं पणं, कैरीचं सरबत तयार होत आहे. बघू शकता खूप छान अशी टेस्ट येते, नक्की ट्राय करा. आणि पाणी हे थोडं थोडं घालायचं, कारण त्याचे पल्कचे गोळे राहणार नाही, म्हणजे आपलं जे पल्क तयार केलेलं आहे त्याचे. असं सुंदर असं सॉफ्ट ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे. सुंदर अशी पाण्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, बेल आयकनचं बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.